हिंगोली येथील गांधी चौकात मागील 8 दिवसांपासून महावितरणाच्या विरोधात शेतकऱ्यांचे अन्नत्याग आमरण उपोषण सुरू असताना मंगळवारी रात्री 3 उपोषणकर्त्यांची तब्येत जास्त खालवली असल्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नाही, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाला तर लवकर भेटत नाही अशा विविध मागण्यांसाठी हिंगोली शहरातील गांधी चौकात महावितरणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी मागील 8 दिवसांपासून अन्न त्याग आमरण उपोषण सुरू केले असताना उपोषणाला बसणाऱ्या गोविंदराव भवर आणि बद्रीनाथ घोंगडे या दोघांची काल रात्री 9 वाजेच्या सुमारास तब्येत जास्त खालवली असल्यामुळे त्यांना रुग्णवाहिका बोलवून त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले तर त्यांच्या 1-2 तासानंतर डॉक्टर रमेश शिंदे यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणीकरिता सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तर यावेळेस उपोषणस्थळी डॉक्टरांची वैद्यकीय टीम आणि पोलीस प्रशासनही उपस्थित होते. तर उपोषणकर्त्यांनी सांगितले की जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार. तर आजपासून अन्न त्यागाबरोबर जलत्यागही करणार असे शेतकरी आंदोलनकर्ते डॉक्टर रमेश शिंदे यांनी सांगितले. गेल्या 8 दिवसापासून महावितरणाच्या विरोधामध्ये रमेश शिंदे यांनी आंदोलन छेडलेले आहे. शेतकऱ्यांसाठी ते लढत आहे. तर 8 दिवसापासून त्यांनी अन्नत्याग हा आंदोलन सुरू केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये दोघा जणांची प्रकृती जास्ती गंभीर झालेली आहे. यामध्ये गोविंदराव भवर आणि त्याच्यानंतर बद्रीनाथ घोंगडे या दोघांची प्रकृती जास्ती गंभीर झाल्यामुळे तुम्ही बघू शकता इथं सामान्य रुग्णालयाची ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे आणि वैद्यकीय तपासणी त्याची डॉक्टर करत आहेत आणि आता त्यांना इथून ॲम्ब्युलन्समध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेल्या जात आहे. तर आता त्यांची प्रकृती गंभीर झालेली आहे. आता त्यांनी 1 महिन्यापासून त्यांचे आंदोलन चालू आहे, जसे की नरसीपाटा, सेनगाव, गोरेगाव आणि मागील 7 तारखेला आडगाव येथे त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये महावितरण यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते खोटे गुन्हे दाखल झाले असे डॉक्टर शिंदे यांचं सांगणं आहे. तर त्यांनी त्याच्यानंतर शेवटचा त्यांना यश न मिळाल्यानंतर त्यांनी शेवटचा पर्याय लोकशाही पद्धतीने हिंगोली येथील गांधी चौकामध्ये महावितरणाविरुद्धामध्ये आंदोलन अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. ते फक्त 8 दिवसापासून मागील 8 दिवसापासून जलवरच आहे आणि अन्नत्याग केलेला आहे. याची बातमी MCN न्यूजमध्ये प्रसारित झाली होती, परंतु शासनाने किंवा महावितरण अधिकाऱ्याने आतापर्यंत त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि त्यांची आता प्रकृती गंभीर झाल्यानंतर इथं पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी इथं त्यांना तपासणी करण्यासाठी आलेले आहेत. तर इथं बघू शकता ॲम्ब्युलन्सही आलेली दिसून येत आहे. आता त्याची प्रकृती कशा पद्धतीने आहे हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरच कळणार आहे. त्यानंतर महावितरण अधिकारी प्रशासन याच्यावर काय दखल अंदाज घेते याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. आवश्यक MCN न्यूज हिंगोली.